कर्मदंड स्पेशल रिपोर्ट। मुरुम परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला शेतरस्ता नसल्याने परेशान। शेतरस्ता बनवून शेतकरी वाचवा, शेतकरी वाचेल तर देश वाचेल। मुरुम, तारीख 6। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना देशाचा कणा संबोधले जाते, मात्र ते फक्त कागदावरच। देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवही साजरा केला जातोय आणि शेतकरी मात्र आपल्या शेतीस जाण्यास रस्ता चाच पडत आहे। शेतरस्तेविना शेतीचा विकास होणार नाही हे साऱ्या यंत्रणांना माहीत असूनही अद्याप शासनाने मात्र याबाबत गांभीर्याने विचार करत नसल्याचे मात्र नक्की दिसून येते। नमस्कार, मी रामलिंग पुराणे, संस्थापक संपादक कर्मदंड मराठी वृत्त। आज आपण कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मुरुम परिसरातील जे शेती रस्ते आहेत, जे शेतासाठी जाणारे जे रस्ते आहेत, त्यांच्या परिस्थितीचा आढावा आज आपण कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत। आज आपण अष्टाकासर रोडवरील मंगरुळे पाटील यांच्या शेताकडे जाणारा जो पानंद रस्ता आहे, तो पानंद रस्त्याबाबतचा आजचा हा स्पेशल रिपोर्ट आपण कर्मदंडच्या माध्यमातून पाहणार आहोत। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना देशाचा कणा संबोधला जातो आणि आजही शेतकरी क्रांती घडेल तरच देशामध्ये क्रांती घडत असते। शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं तरच आपण जगतो हे फक्त आपण शब्दामध्ये बोलतो, परंतु शेतकऱ्यांची जी खरी व्यथा आहे, ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊ, डांबरी रस्त्यावरती थांबून नाही, शेतकऱ्याच्या बांधावरती चिखलामध्ये जेव्हा जाऊ आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जेव्हा पाहू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांचे व्यथा काय आहेत। एखादं धान्य पिकवून ते बाजारपेठेत आणेपर्यंत आणि बाजारपेठेतून तुमच्या घरातील ताटामध्ये अन्न येईपर्यंत आणि तो अन्न तुमच्या तोंडाचा घास बनेपर्यंत शेतकऱ्यांना काय काय कष्ट करावं लागतं आणि त्या कष्टातून त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याचंच एक स्पेशल रिपोर्ट आपण कर्मदंडच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज हा जो पानंद रस्ता आहे, हा पानंद रस्ता मार्गेच आपण हा रिपोर्ट कव्हर करणार आहोत। आणि त्यानंतर हे जो अतिवृष्टी झालेला आहे, आता अतिवृष्टी हा भाग नैसर्गिक आपत्ती जरी असली तरीही याच्यामध्ये जो नुकसान शेतकऱ्यांचा झालेला आहे किंवा अनेक शेतकऱ्यांचे जे रास होणे बाकी आहे, अनेक धान्य सोयाबीन असेल, उडीद असेल, काही उडीद पावसात भिजून पण गेले, काही सोयाबीन अजून रास होणे बाकी आहे, अशा सर्व प्रकारचे जे काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्याबाबत आपण आज कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत। आता आपण आहोत पडदळे अंतर्गे रस्त्याबाबतचा आज कर्मदंडचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत। हाच तो रस्ता आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या जे समस्या आहेत रस्त्याबाबतचा, तो आढावा आज कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहणार आहोत। करमदंडच्या आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मुरुम परिसरातील अंबरनगर तांडा हद्दीतील पडदाळे हंगरगे शेत ते मंगरुळे मेंचे शेतापर्यंतचा शेतरस्ताबाबतचा आहे आढावा। या 2.5 किलोमीटरच्या शेतरस्ता पावसाळ्यात रस्ता आणि डबका यातील फरकच कळत नाही। शेतीला रस्ता नसल्याने या रस्त्यालगतच्या जवळपास 40 शेतकरीपैकी अनेक शेतकरी खरीप पीक घेत नाहीत। पेरणीपासून ते राशीपर्यंत येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। रस्त्याविना सोयाबीन रास करता आले नाही म्हणून सोयाबीन अद्याप रानावरच आहे। अनेक लोकप्रतिनिधींनी आता तरी जाग व्हावं, शेतकऱ्यांचे जे समस्या आहेत, शेतकऱ्यांना जे रस्ता नाहीत, हे परिस्थिती तुम्ही या डोळ्याने पाहतात। गुडगाभर चिखलात शेतकऱ्याला आपल्या शेताला जावं लागतं,
पेरणीच्या वेळेशी अतिवृष्टी जर झाली तर कुणाकुणाचं पेरणी थांबून जातं, किंवा अतिवृष्टी झालं की रानावर जे असलेले जनावर आहेत त्यांना चारा पाणी करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना जायला रस्ता नसतो। तशा परिस्थितीत शेतकरी आज धान्य पिकवत आहे आणि आपल्याला जगवत आहे, तरी पण त्या शेतकऱ्याची जी व्यथा आहे ते शासन गांभीर्याने दखल घेत नाही आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहेत की त्यांना शेत रस्ता करून द्या, शेत रस्ता करून द्या। माननीय आमदार साहेब, माननीय खासदार साहेब, माननीय जिल्हा परिषद यांनी याच्या दखल घ्यावी आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं। ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही जे परिस्थिती आज करमधनच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहत आहात यापेक्षाही बदतर परिस्थिती शेतकऱ्यांचं जे रस्त्याबद्दल झालेला आहे की हा रस्ता 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, 1 किलोमीटर तुम्ही आतमध्ये आला त्यापुढे तर पुढच्या शेतातील जे शेतकरी आहे त्यांचा संपर्कच तुटलेला आहे। त्यामुळे आता तरी आमदार खासदारांनी यात दखल घ्यायला पाहिजे। हा जो अंबरनगर तांडा या हद्दीमध्ये येणारा हा शेत रस्ता आहे, पालकमंत्री पाणी योजनेसाठी अर्ज देण्यात आलेला आहे, परंतु अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी, एसी रूम मध्ये बसून असलेल्या अधिकाऱ्यांनी अद्याप कसल्याही प्रकारचा संपर्क या शेतकऱ्यांना केलेला नाही। आपण ऐकूया शेतकऱ्यांचं तक्रार, शेतकऱ्यांचे म्हणणं। किती वर्षापासूनची परिस्थिती आहे? जवळपास आम्ही जसं शेताला येतो, जशी शेती आम्ही करतो, जवळपास 20 वर्ष झालं मी शेतीमध्ये येऊन, तेव्हापासून असंच आहे। 13-14 वर्ष अगोदर पदमशिव पाटील साहेबने जो मीटिंग उमाऱ्याला घेतले होते आनंद रस्त्याचे, तुम्ही माती काम करून घ्या म्हणून, त्यानंतर मी 2 वर्षांनी डांबरीकरण तुमच्या शेतापर्यंत करून देऊ असं आश्वासन दिले होते। अद्याप तरी कोणतेही काम झालेले नाहीत। सध्याची परिस्थिती अशी आहे। तुम्हाला काय काय समस्या निर्माण होतात? समस्या काय तर समस्याचं डोंगरच आहे, काय समस्या नाही आहे। पेरणीला येते वेळेस आम्हाला येता येत नाही, नंतर पेरणी झाल्यानंतर औषध मारायला किंवा खुरपणाऱ्या लोक नेण्यासाठी आम्हाला जाता येत नाही, तर अशीच तर का प्रश्नच नाही। सर आम्ही या वाटामुळं वाट नसल्यामुळं आम्ही खरीपाची पेरणी सुद्धा पेरायचं बंद केलेलो आहे। निकं आम्ही हरभरा आणि ज्वारीच घेतो पीक, उडीद नाही, सोयाबीन नाही, का नाही, आम्हाला शेताला वाट नसल्यामुळे आम्ही पेरणी बंद केलेलं आहे सध्या। म्हणजे खरीप पेरणी बंद करून फक्त रब्बी पिकाचीच पेरणी तुम्ही घेता? रब्बीच तेवढं घेतो आम्ही, उडीद हरभरा, आपला उडीद हरभरा आणि ज्वारी। तूर पेरा सोडून दिलं, ते उडीद पेराचं, सोयाबीन पेराचं सोडून दिलं आम्हाला रस्ता नसल्यामुळं। सोयाबीनचं राज झालं का नाही तुमचं? सोयाबीन आम्ही पेरलं तर नाही सर, सोयाबीन आम्ही वाट नसल्यामुळं आम्हाला पेराचं पेरच ना गेलो आम्ही। रान सोयाबीन आहे मामा पेरलेलो तुम्ही? माझं 10 एकर आहे। रात झाली का? नाही नाही। कशामुळं? रस्ता नसल्यामुळं, गाडी तिकडे वाहन जात नाही, रास आणता येत नाही, तिथंच कुजून चाललेलं आहे। म्हणजे 10 एकर सोयाबीन पेरलेलं आहे, अद्याप त्याचं राज झालेलं नाही ना। शेताची कमीत कमी 20-25 वर्षापासून समस्या निर्माण झाली आहे। शेताला सगळे यांत्रिकी निघाले, आता मशिनी घेऊन जायचं म्हणलं तर इथून गाड्या रस्ता जायला रस्ता नाही। शेतामध्ये 8-8 दिवस माला काढून टाकलं तर मालाचे रास होणार कंटाळून। यावर्षी आम्ही शेतामध्ये रब्बीसाठी थोडं शेतात, शासनाला आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचं काय आम्हाला दखल घ्यायला घेणार आहे। रस्त्याला किती शेतकरी आहेत? कमीत कमी 30-40 शेतकरी आहेत। आणि जनावर जर शेताकडे घेऊन यायचं म्हणलं तर 2 किलोमीटर लांब उभा करून तिथपर्यंत डोक्यावर चारायचं पडेल। काही जनावर रानात पण असतील ना? रानात आहे ते, आता 11 दिवसाला बघा, दिवसात रात्री दिवसा जायला येत नाही, तर आता हे जायला 1 तास लागते 3 किलोमीटर। काय अपेक्षा तुमची? अपेक्षा शासनानं त्वरित या रस्त्याचं काय तर करावं, आम्हाला सहकार्य करून द्यावं। पावसाळ्यात रानावरच असणाऱ्या जनावरांना चारा पाणीचा रास यंत्रणासाठी रस्ताचाही प्रश्न निर्माण होतो। या 2.5 किलोमीटरचं अंतर चिकर आणि डबक्याने भरून गेले आहे। गुडघा कमरे एवढ्या चिखलातून वाट शोधत शेतकऱ्यांना आपले शेत गाठावे लागते। शेतकरी म्हणजे या देशाचा कणा, पण आज त्याच कणाला रस्ता नावाने द्रष्ट लागले आहे। आधुनिक युगात देशाने अनेक प्रगती गाठली, परंतु अन्नदात्या शेतकऱ्यांना मात्र ही सरकार विसरली। विविध योजनेत रस्ता करण्याचा निव्वळ आमिष मात्र यांना दाखवण्यात येते, मात्र मुळात रस्ता बनतच नाही। मार्ग काढत शेतकऱ्यांना आपलं धान्य बाजारपेठेपर्यंत
या रस्त्यासाठी पालकमंत्री स्वानंद योजनेसाठी 6 जुलैला पंचायत समिती उमरगा येथे अर्जही देण्यात आलेला आहे, परंतु अद्याप कुठल्याही अधिकाऱ्याने संबंधित शेतकऱ्याला संपर्क किंवा कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही। सदरील रस्ता व्हावे यासाठी येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री पानंद योजनेसाठी दिनांक 6 जुलै 2021 रोजी पंचायत समिती उमरगाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आले आहे, मात्र अद्याप त्या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही। आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यांनी याचे गांभीर्याने दखल घेऊन शेत रस्त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा चिखलात चालणारा शेतकरी आणि या आधुनिक काळात नव्याने जन्म घेणारा शेतकरी मात्र शेतीपासून कोसो दूर राहील। शेत रस्त्याची परिस्थिती फक्त येथीलच नव्हे तर मुरुम तांडा वस्ती परिसरातील अनेक शेत रस्त्यांची परिस्थिती अशीच आहे। हा जो रस्ता आहे आमच्या शेताकडे जाण्याचा, जर आम्हाला हा जर रस्ता वेळेवर नाही करून दिला तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन किंवा उपोषण, आमरण उपोषण हे शेतकऱ्याच्या वतीनं करू, याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी आणि आम्हाला रस्ता योग्य पद्धतीने करून द्यावा, हीच विनंती। आम्हाला सरकारकडे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला शेतीचा रस्ता हा लवकरात लवकर दुरुस्ती करून तयार करून द्यावे, हीच विनंती आहे, बाकी काय नाही। अंगरगे शेत ते मंगळे बेंचे शेतपर्यंतचा हा रस्ता पानंद रस्ता एवढं पाण्यात जे पाय चाललेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दररोज शेताला जा हे करतात, तर त्या शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन यांना पालकमंत्री पानंद योजनेत असो किंवा जिल्हा परिषद योजनेतून असो यांना रस्ता तयार करून देण्यात यावं आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावं। रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक समस्या निर्माण होत आहेत, काही लोकांचे जनावरे रानामध्ये आहेत, काही लोकांचं रास अजून रानावर बाकी आहे, काही लोकांनी तर खरीपाची पेरणीच केलेली नाही, ते फक्त रब्बीची पेरणी करतात। तर हेच कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्ट मधून आम्ही प्रशासनाला, स्थानिक लोकप्रतिनिधीला किंवा खासदारांना हेच विनंती करतो की शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, त्यांना शेत रस्ता करून द्या। शेताचा विकास जर झाला तर आपोआप देशाचाही विकास होईल आणि तुमचाही विकास होईल। शासनाने यावर गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी वाचवला तरच देश वाचेल, अन्यथा भविष्यात शेतापासून उत्पादन होणाऱ्या अन्नासाठी पळापळ करावे लागेल। आपण आज कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये बडदाळे अंगरगे मंगळे मेंचे शेतापर्यंत हा जो 2.5 किलोमीटरचा पानंद रस्ता आहे त्याचा आढावा आपण घेतलेला आहे। तुम्ही सध्याची शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, शेताला जा हे करण्यासाठी किंवा जनावरांना चारा पाणी करण्यासाठी किंवा रास झालेले धान्य आणण्यासाठी किंवा पेरणीसाठी बी बियाणे खत घेऊन जाण्यासाठी जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, रस्ताच नसल्यामुळे जे समस्या निर्माण होत आहेत, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे। आणि हा अंबरनगर हद्दीत येणारा रस्ता आहे, तसेच मुरुम परिसरातील शेत रस्त्यांचाही परिस्थिती आहे, तर यावर प्रशासनाने दखल घ्यावे आणि शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावे, जे अनेक समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत। आता आधुनिक युगामध्ये जे मशिनी आहेत, जे राशीची मशिनी आहे, ती मशिनीसुद्धा या रस्त्याने जात नाही आहेत, तर याची लोकप्रतिनिधींनी, आमदार खासदारांनी याची गांभीर्याने दखल घेऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे आणि जो शेतकरी या देशाचा कणा आहे, ज्यांनी पिकवलेला अन्न तुमच्या ताटामध्ये येतो, त्याच अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याची आज ही समस्या आहे, त्या शेतकऱ्यांना सांभाळा तर तो शेतकरी तुम्हाला सांभाळेल। कर्मदंडच्या स्पेशल रिपोर्ट, असे स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी कर्मदंड चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन दाबा। धन्यवाद।
Thank you.